వివేకానంద ప్రైమరీ స్కూల్ సిలు, స్టాండర్డ్ సెకండ్, సబ్జెక్ట్ ఇంగ్లీష్, 3.4 వర్డ్ బాస్కెట్, పేజ్ నంబర్ 37. గుడ్ మార్నింగ్ ఫ్రెండ్స్, టుడే వీ ఆర్ గోయింగ్ టు లర్న్ 3.4 వర్డ్ బాస్కెట్ పేజ్ నంబర్ 37. ముల్లన్నో ఆజ్ అపన్ ఇంగ్రజీ విషయ పహణార్ ఆహోత్ అని ఇంగ్రజీ విషయాత్ పేజ్ క్రమాంక 37 వరిల్ 3.4 వర్డ్ బాస్కెట్ హా భాగ్ యా ఠికాణి ఆపల్యాల పహాయచ ఆహె. బగా పహిలీ యాక్టివిటీ ఆపల్యాల దిలేలీ ఆహె, ఏ లుక్ లిసన్ అండ్ రిపీట్. పహా, ఐకా అని పునరావృత్తి కరా. आता या ठिकाणी मुलांनो सुरुवातीला पहा, तुम्हाला हे चित्र आणि त्याचं स्पेलिंग दिसते, बरोबर आहे? बघा, चित्र आहे आणि त्याच्या खाली नाव आहे PIN, पिन. PIN, पिन. पिन म्हणजे टाचणी. पिन म्हणजे काय? टाचणी. आता पुढचं चित्र पहा, बघा TIN, बरोबर. या चित्राच्या खाली स्पेलिंग आहे TIN, टिन. जसं PIN, पिन, तसं TIN, टिन. टिन म्हणजे काय? डब्बा. डब्ब्याचं चित्र आहे का नाही? टिन म्हणजे डब्बा. आता पुढचं चित्र पहा, सिक्स, SIX, सिक्स. सिक्स म्हणजे सहा. सिक्स म्हणजे काय? सहा. पहा आता पुढचं चित्र पहा, स्पेलिंग पहा खाली, NIB, निब आहे का? NIB, निब. निब म्हणजे मुलांनो पेनीचं टोक. पेन असते आपली, तिचं टोक, NIB, निब. त्यानंतर पहा लिप, LIP, लिप. लिप म्हणजे काय? ओठ. लिप म्हणजे काय? ओठ. मुलांनो आता या ठिकाणी जेवढे आपण शब्द पाहिले, पिन, टिन, सिक्स, निब आणि लिप, बरोबर, हे या प्रत्येक शब्दामध्ये मुलांनो आय हे जे अक्षर आहे याचा उच्चार आपण कसा केलेला आहे? बरं, ई या स्वरूपात केला आहे, बरोबर आहे का? बघा, PIN, पिन, TIN, टिन, SIX, सिक्स, NIB, निब, LIP, लिप. या प्रत्येक शब्दामध्ये आय या अक्षराचा, शब्दाचा उच्चार आपण ई या स्वरूपात केला आहे. म्हणजेच हिअर आय साऊंड्स ई. आय हे जे अक्षर आहे याचा उच्चार हे कसं ऐकायला येतं आपल्याला? ई स्वरूपामध्ये ऐकायला येतं, बरोबर आहे. जसं आता पिन, PIN. पण म्हणलंय का आपण? पण उच्चार केला का? नाही, PIN, पिन असा उच्चार केला, बरोबर. म्हणजे आय या ठिकाणी कसं ऐकायला येतं? ई, म्हणजे त्याचा उच्चार आपण या ठिकाणी कसा केला आहे? ई. आता ॲक्टिव्हिटी बी पहा, लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. आता हे जे आपण आत्ता चित्र आणि शब्द पाहिले, बरोबर पाहिले ना, आता त्यांच्या आता योग्य जोड्या आपल्याला लावायच्या. आता आलटून पालटून दिलेत, चित्र वेगळे, शब्द वेगळे दिलेत, मग त्यांच्या आपण आता जोड्या लावू. पहा, दिसते या ठिकाणी सुरुवातीला हे चित्र आहे ओठाचं. ओठाला आपण काय म्हणतो? लिप म्हणतो, बरोबर, LIP, लिप. आता खाली कुठे दिसते बरं लिप? बघा, तिसऱ्या क्रमांकावर लावा त्याची जोडी. बघा, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचं चित्र आहे पहा, निब, पेनीचं टोक आहे ना, पेनीच्या टोकाला आपण निब म्हणतो, NIB, निब. कुठे आहे बरं निब हा शब्द? सगळ्यात शेवटी लावा त्याची जोडी, NIB, निब. पुढचं चित्र आहे पहा डब्बा, डब्याचं चित्र आहे. डब्याला आपण काय म्हणतो इंग्रजीत? टिन, TIN. मग खाली पहा स्पेलिंग कुठे आहे? बघा, चौथ्या क्रमांकावर आहे ना, शेवटून दुसऱ्या क्रमांकावर. मग बरोबर लावा त्याची जोडी, TIN, टिन. त्यानंतर पुढचं चित्र पहा, पिन, PIN. कुठे आहे पिन हा शब्द? एकदम सुरुवातीला.
मलावा त्याची जोडी आणि शेवटचं चित्र आहे 6 एस आई एक्स अंक दिलाय बरोबर त्याचं स्पेलिंग एस आई एक्स कुठे आहे मग एस आई एक्स दुसऱ्या क्रमांकावर लावा त्याची जोडी अशा प्रकारे बघा बी लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स या जोड्या आपण या ठिकाणी लावल्या लक्षात आलं या ठिकाणी आय हे जे अक्षर आहे याचा उच्चार आपण कशा स्वरूपात केला आहे ई ते कसं ऐकायला येते ई या स्वरूपात बरोबर आता हे आपण दोन ॲक्टिव्हिटी पाहिली ए आणि बी त्यानंतर आता तिसरं आहे पहा सी रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड्स आता या ठिकाणी आपल्याला वर्ड बास्केट काय करायची आहे सोडवायची रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड्स तुम्हाला मी ते बोर्डवर सोडून दाखवतो ओके मुलांनो या ठिकाणी पहा पेज नंबर 37 वरचा अभ्यास आपण पाहत आहोत वर्ड बास्केट आता या ठिकाणी मी वर्ड बास्केट आपल्याला दिलेली आहे आणि काय विचारलंय रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड्स शब्द मोठ्याने वाचा आणि सारख्या शब्दांच्या जोड्या लावा शब्द मोठ्याने वाचा आणि सारख्या शब्दांच्या जोड्या लावा आता मुलांनो जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं की या ठिकाणी जेवढे शब्द आहेत या शब्दांमध्ये ज्या ठिकाणी आय आहे त्याचा उच्चार ई असा होतो लक्षात घ्या ज्या ठिकाणी आय आहे त्या ठिकाणी त्याचा उच्चार ई असा होतो हियर आय साउंड्स ई या प्रत्येक शब्दामध्ये ज्या ज्या ठिकाणी आय आहे त्या ठिकाणी त्या आयचा उच्चार कसा होत आहे ई या स्वरूपात लक्षात आता आपण वर्ड बास्केट बघा वर्ड बास्केट मध्ये पहिला शब्द आहे पी आय एन पिन बघा पी आय एन पिन आता आयचा उच्चार कसा झाला ई पिन म्हणजे आयचा उच्चार कसा झालेला आहे ई या स्वरूपात बरोबर जसं मी तुम्हाला आता सांगितलं हियर आय साउंड्स ई आयचा उच्चार कसा होतोय ई मग आता पहिला शब्द आहे पिन पी आय एन पिन आता इथे पिन हा शब्द कुठे दिसतोय बघा डाव्या बाजूला सुरुवातीला असेल मग ह्याची जोडी मी लावून टाकतो लक्षात त्यानंतर पुढचा शब्द आहे टिन टी आय एन टिन इथे देखील आय चा उच्चार कसा झाला ई सारखा झाला ई स्वरूपाचा टी आय एन टिन कुठे शब्द त्याच्या डोक्यावर आहे टी आय एन टिन ह्याची जोडी लावली पुढचा शब्द आहे बास्केट मधला एफ आय एन फिन एफ आय एन फिन मग इथे उजव्या बाजूला सगळ्यात वर एफ आय एन फिन हा शब्द आहे त्याची जोडी लावली बरोबर त्यानंतर आता खाली खाली या पिनच्या बास्केट मध्ये पिन या शब्दाच्या खाली टी आय पी टिप हा शब्द आहे टी आय पी टिप आता बास्केटच्या बाहेर कुठे दिसतोय तो डाव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर टी आय पी टिप ओके त्यानंतर टिपच्या बाजूचा शब्द आहे एन आय बी निप बास्केट मध्ये कुठला शब्द आहे एन आय बी निप एन आय बी निप आता या बास्केटच्या बाहेर कुठे दिसतोय बरं निप हा शब्द बघा उजव्या बाजूला आहे बरोबर झिपच्या समोर उजव्या बाजूला पाचव्या क्रमांकावर निब हा शब्द आहे त्याची जोडी लावून टाकू निबच्या बाजूला शब्द आहे बास्केट मध्ये झेड आय पी झिप झेड आय पी झिप मग इथे उजव्या बाजूला बास्केटच्या बाहेर किडच्या खाली चौथ्या क्रमांकावर झिप हा शब्द आहे मग त्याची जोडी आपण लावून टाकू येतं लक्षात त्यानंतर आता बास्केट मध्ये खालच्या ओळीत पहा खालच्या ओळीमध्ये आलो की पहिला शब्द आहे एफ आय टी फिट बास्केट मध्ये एफ आय टी फिट मग आता बास्केटच्या बाहेर फिट कुठे पहा बरं एफ आय टी फिट हा शब्द बघा सिक्स या शब्दाच्या खाली डाव्या बाजूला आहे का फिट हा शब्द आहे मग त्याची जोडी लावून टाकू त्यानंतर फिटच्या नंतर बास्केट मध्ये असणारा शब्द आहे किड के आय डी किड आता बास्केटच्या बाहेर किड कुठे आहे बरं तर बास्केटच्या बाहेर उजव्या बाजूला
तिसऱ्या क्रमांकावर फिर हा शब्द आहे के आय डी बरोबर मग काय करू याशी त्याची जोडी लावू त्यानंतर पुढचा शब्द आहे बास्केट मध्ये सिट एस आय टी सिट बघा बास्केटच्या बाहेर कुठे आहे तो बास्केटच्या बाहेर उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर फिनच्या नंतर हा सिट शब्द आहे मग त्याची अशी जोडी घेऊ आणि आपण सिट या शब्दाला लावू आता बास्केट मध्ये सगळ्यात शेवटचा रो पाहता सगळ्यात शेवटची रांग त्याच्यात सुरुवातीचा शब्द आहे पिक पी आय जी पिक आता बास्केटच्या बाहेर पिक कुठे दिसतंय बरं बघा उजव्या बाजूला सगळ्यात शेवटचा शब्द आहे पिक आहे त्याची जोडी लावू आता बास्केट मध्ये पिकच्या नंतरचा शब्द आहे सिक्स एस आय एक्स बरोबर आता बास्केटच्या बाहेर कुठे दिसतोय तुम्हाला सिक्स बघा डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे ना टिपच्या खाली डाव्या बाजूला मग त्याची जोडी आपण अशा प्रकारे काय करूया लावून टाकूया आणि बास्केट मधला शेवटचा शब्द आहे बिग बी आय जी बिग आता इथे खालीच आहे डाव्या बाजूला मग त्याची बास्केटच्या बाहेर असणाऱ्या बिगची अशा प्रकारे आपण जोडी लावून अशा प्रकारे सारख्या शब्दांच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत या पुस्तकामध्ये देखील तुम्ही लावा व इतरही लावा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा या ठिकाणी आय हा जो शब्द आहे याचा उच्चार आपण कसा केलाय ई या स्वरूपात केलाय कुठल्या स्वरूपात केलाय ई स्वरूपात कुठलाही शब्द आहे बघा पी आय एन पिन टी आय एन टिन एफ आय एन फिन टी आय पी टिप एन आय बी निप झेड आय पी झिप कुठलाही शब्द घ्या यामध्ये आय याचा उच्चार कसा झालेला आहे ई स्वरूपात झालेला आहे म्हणजेच हियर आय साउंड्स ई आय याचा उच्चार ई सारखा लक्षात थँक्यू